सोलापूर हैदराबाद महामार्गावरील इटकल जवळ एका जड वाहनाने महिलेला धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने तात्काळ इटकल येथील टोल नाक्यावरील नॅशनल हायवेच्या अँब्युलन्समध्ये उपचारासाठी सोलापूरकडे पाठवण्यात आला. ती अँब्युलन्स सोलापुरातील जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड गेट नंबर 2 जवळ अँब्युलन्स बंद पडली. अँब्युलन्स बंद पडल्याचा पाहताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अँब्युलन्सला धक्का देऊन चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने अँब्युलन्स चालू झाली नाही व तात्काळ 108 या रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली व जखमी महिलेला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आला.